भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात येणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय तसेच क्रीडा युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार लोकशाही शांतता आणि सहिष्णुतेसाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होतीये. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने ही संसद भरवण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनी या संसदेला पाठिंबा दिला असल्याची माहिती राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरामध्ये ही गोष्ट, ह्याचा अवेअरनेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला. मी तुम्हाला पूर्वी म्हणालो माझ्या ह्याच्यात की 1960-65 सालापासून पार्लमेंटरी अफेअर मिनिस्ट्रीचा हा अजेंडा होता, युथ पार्लमेंट, मॉडेल पार्लमेंट. तर आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस केला की भारतभरामध्ये उत्तर भारतीय छात्र संसद, गुजरात छात्र संसद, उद्या नागपूरमध्ये एक नॅशनल युथ पार्लमेंट होतं, बाकी ठिकाणी बिहार छात्र संसद, अशा सगळ्या भारतभरामध्ये मुलांनी प्लॅटफॉर्म सुरू केलेत. पुण्यामध्ये एक पुणे युवा संसद सुरू झाली, तर असे किमान 100 तरी प्लॅटफॉर्म भारतभरामध्ये सुरू झाले आणि त्याचं मदर भारतीय छात्र संसद हे आपल्या सगळ्यांना, मला सांगण्यामध्ये मला संकोच वाटत नाही, मोठेपणाही वाटतं.